तर गेल्या 2 दिवसांपूर्वी सप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं मंदिराच्या पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर चिखल आणि दगड देखील वाहून आल्यानं भाविकांचा परतीचा पायऱ्यांचा मार्ग बंद करण्यात आला. खरं तर पहिल्यांदाच अशा पद्धतीची घटना घडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. सप्तशृंगी देवीचे मंदिर हे डोंगराच्या मध्ये आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं डोंगरावरील पाणी आणि त्यासोबतच माती थेट मंदिरात शिरली आणि मंदिराच्या पायऱ्यावरून थेट खालपर्यंत हे पाणी वाहत आलं. या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड देखील डोंगरावरून खाली आल्यानं मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. काल नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या मंदिरापासून जे भाविक परतीच्या मार्गावरती येतात, परतीचं मार्ग आहे, खरं तर त्याच मार्गावरून पाण्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणात माती आणि दगडं वाहून आलेले होते आणि या संपूर्ण घटनेमध्ये 6 ते 7 भाविक सुद्धा जखमी झालेले होते. खरं तर हे सप्तशृंगी जो मंदिर आहे तो डोंगरावरती आहे आणि डोंगराच्या आतमध्ये सप्तशृंगीचं मंदिर आहे. इथे वरती जाण्यासाठी मार्ग वेगळा आहे आणि परतीचा मार्ग वेगळा आहे. खरं तर भाविक ज्यावेळेस दर्शनासाठी वरती जातो, दर्शन करून देवीचं दर्शन करून ज्यावेळेस माघारी येतो, खरं तर तो भाविक याच मार्गाने परतत असतो. आणि काल ढग फुटी सारखा पाऊस या संपूर्ण परिसरामध्ये झालेला होता. याच पावसानंतर खरं तर वरतून डोंगरावरून खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहून आलं आणि त्याच एकूणच पाण्यासोबत अशा पद्धतीनं दगड आणि माती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून आलेला आहे. हे सगळं काढण्याचं काम कालपासून इथले कर्मचारी करताना आपल्याला बघायला मिळतोय. पण या सगळ्यात कामामध्ये अडचण नको म्हणून आजपासून जो परतीचा मार्ग आहे तो संपूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. सप्तशृंगी मंदिर अत्यंत महत्वाचं मंदिर आहे, 3.5 शक्तिपीठांपैकी 1 पीठ असं म्हणून खरं तर या मंदिराची ओळख आहे. आणि डोंगर आपण बघू शकतो अशा पद्धतीनं या डोंगर भागामध्ये हे मंदिर आहे, त्यामुळे काल मोठ्या प्रमाणात जे आहे पाऊस पडल्याने वरतून जो पाणी फुल जो वेगाने खरं तर खाली आला आणि त्याच पाण्यासोबत अशा पद्धतीने दगड आणि माती जे आहे ते वाहून आलेला आहे. आणि आजपासून हे संपूर्ण जो परतीचा मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि पुढचे काही दिवस अशाच पद्धतीने हे मार्ग बंद राहील अशा पद्धतीची माहिती मंदिर प्रशासनाकडनं मिळत आहे. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.